प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकच्या दोन बायका एकत्र प्रेग्नेंट असल्याच्या बातमीनं लोकांचे होश उडालेले आहेत। सोशल मीडियावर अनेकांनी अरमान आणि त्याच्या पत्नींना विचारलंय की त्यांनी हे कसं केलं, एकाच वेळी दोन बायका गरोदर कशा झाल्या। त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अरमान मलिक आणि त्यांच्या पत्नींनी प्रेग्नन्सीवरील ट्रोलिंगवर खुलेपणानं बोललेलं आहे आणि सत्य काय आहे हे देखील सांगितलं आहे। अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक म्हणाली, आम्हाला ट्रोल करायला हरकत नाही, पण आम्ही प्रेग्नेंट कसं झालो हे लोकांना माहिती नाही। आम्ही आमच्या बेबी बमचे फोटो शेअर केले, त्यामुळे ते दोघे एकत्र कसे प्रेग्नेंट झाले ही मोठी बातमी बनली। यामागे एक स्टोरी आहे, आम्ही दोघे एकत्र प्रेग्नेंट कसे झालो। कृतिका पुढे म्हणाली की पायरला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करता आली नाही, कारण पायरला फक्त एक फिलोपियन ट्यूब आहे, इतर महिलांना दोन फिलोपियन ट्यूब आहेत। म्हणूनच डॉक्टरांनी पायरला सांगितलं की तुला IVF करून पाहावं लागेल, पण IVF मध्ये पायलचा पहिला टेस्ट फेल झाला। जेव्हा पायलचा IVF अयशस्वी झाला तेव्हा माझी गर्भधारणा पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यानंतर आम्ही पायलचा IVF पुन्हा करून पाहिला, पायलचा IVF गर्भधारणेचा निकाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला। अशा प्रकारे आम्ही दोघी गरोदर राहिलो। आमच्या दोघींच्या गरोदरपणात जवळपास 1 महिन्याचा फरक आहे।